भोगणाऱ्यांनी जिल्ह्याला काय दिलं असा रोकटोक सवाल भाजपच्या अतुल रावराणेंनी केला. कणकवलीतील युतीच्या जाहीर सभेत रावराणे यांनी राणेंवर टीका केली. आपली केंद्रात सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, काँग्रेसने जे केलं नाही आज कणकवलीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे डॅम आहेत ते 2008-2009 साली ऍक्विजिशन झाले, त्यांचे आजपर्यंत त्याचे पैसे भूमिधारकांना मिळालेले नाहीत. परंतु गडकरी साहेबांनी आपल्या हायवेचं ऍक्विजिशन केल्यानंतर करायच्या आधी त्यांना त्यांचा मोबदला दिला. असं हे लोकाभिमुख सरकार आहे, हेच सरकार विकास करू शकतं, या सरकारच्या माध्यमातूनच विकास होणार. आपल्याकडे चिपी विमानतळ ज्यांनी आणला ते फक्त चिपी विमानतळाबद्दल बोलत राहिले, परंतु आज केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेबांनी त्याची पाहणी केली आणि ते प्रभू साहेब लवकरात लवकर पूर्ण करतील. केंद्रीय मंत्री असताना, रेल्वे केंद्रीय मंत्री असताना सुरेश प्रभू साहेबांनी आपल्याकडे दुपदरी रेल्वेसाठी, कोकणच्या दुपदरी रेल्वेसाठी प्रस्ताव आणला. कोल्हापूर वैभववाडी या दुर्गम भागात रेल्वेचं आपलं स्वप्न प्रभू साहेबांमुळे पूर्णत्वास येत आहे. हे सर्व जी काय सगळी विकासाची स्वप्न आपली सिंधुदुर्गवासियांनी पाहिलेली ही पूर्णत्वास भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून होत आहेत, या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. ज्यांनी गेली 18 ते 20 वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती सत्ता भोगली, त्यांनी आजपर्यंत कुठेही एक तरी शासकीय हॉस्पिटल आणलं, कोणतं एखादं शासकीय महाविद्यालय आणलंय, कधी कुठली शासकीय एखादी योजना आणली. ओसरगावला महिला उद्योग भवन आणलं, तिथे सगळी यंत्रसामुग्री बसवली, महिलांना रोजगार नाही, स्वतःचा व्यवसाय चालू केला. खासगी कॉलेज आणलं स्वतःच्या व्यवसायासाठी. आज जे काय मेडिकल हॉस्पिटल आणि कॉलेज बनवत आहेत तेही त्यांच्या राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे. आज त्यांचे पुत्र नितेश राणे सांगतात आम्ही देवगडचा विकास केला. देवगडची आजपर्यंत देवगडवासियांचे आमचे नगरसेवक सगळ्या बसले आहेत, नगरसेवक आलेले आहेत देवगडचे. देवगडमध्ये आजपर्यंत जी रिझर्वेशन होती ती रिझर्वेशन नगर विकास कायद्याची पायमल्ली करून त्या सर्व आज ऍक्विजिशन केली. स्वतःच्या मर्जीनुसार त्यांनी ते केलेलं आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि त्याचे आम्ही आर्थिक गुन्हेतर्फे चौकशी लावणार आहोत. वैभववाडीमध्ये त्यांनी सांगितलं की संकट सत्ता आणली, वैभववाडीमध्ये त्यांना बहुमत नाही मिळालं, त्यांनी पैशाच्या जोरावर पैशाचा बाजार केला आणि नगरसेवकांची खरेदी विक्री केली आणि सत्ता मिळवली. समाजामध्ये दुई करण्याचं काम हे नितेश राणेंनी केलेलं आहे. आज बाजारामध्ये डेरेदार वृक्ष होते, पर्यावरणाचा ऱ्हास स्वतःच्या मनमोजीपणासाठी केलेला आहे. कशासाठी? तर सेल्फी पॉईंट बनवले, आज त्याची निगा राखत नाही. एकही गोष्ट नितेश राणेंनी फक्त खोटा गाजावाजा करतात. आम्ही काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय हे दाखवायचं आणि जनतेची सहानुभूती मिळवायची हा या राणे परिवाराचा धंदा आहे. आपल्या गडनिधीमध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल वॉटर राफ्टिंग चालू केलं, पण त्यांना भौगोलिक परिस्थितीची माहिती नाही. वॉटर राफ्टिंग साठी नदीचा प्रवाह लागतो तेव्हा त्याच्यात वॉटर राफ्टिंग होत. पण काहीतरी मी करतोय, वेगळं काहीतरी करतोय, लोकांना गुलताफा द्यायचा, लोकांना काहीतरी मोठं स्वप्न दाखवायचं आणि आपल्या पदरात सत्ता कशी येईल तेच फक्त या राणे परिवाराने बघितलेलं आहे. संदेश पारकर हे या कणकवली शहरातले आहेत, प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरात यांचं स्वतःच एक नातं आहे. प्रत्येकाला मुलासारखं आहे संदेश, कोणाशी भावासारखं नातं आहे. प्रत्येकाच्या घरात त्यांनी आपली स्वतःची एक ओळख निर्माण केलेली या शहरामध्ये. या शहराने संदेश पारकरांना मोठं केलेलं आहे.
त्याच्यामुळे तुम्ही कितीही त्यांच्यावरती आरोप केले तरी या शहरातला प्रत्येक नागरिक संदेश पारकरांना चांगलं ओळखतो आणि तुम्हालाही चांगलं ओळखतो. आजपर्यंत तुम्ही केलेली राडा संस्कृती, तुम्ही कोणाची घरं झाली, कोणाच्या गाड्या झाल्यात, कोणाचे खून पाडलेत हे कणकवलीची जनता विसरलेली नाही. या 6 तारखेला योग्य तो निर्णय कणकवलीची जनता देईल. कणकवलीची जनता शून्य आहे की नक्कीच योग्य तो निर्णय देईल. कणकवलीची जनता संदेश पारकरांना बहुमताने विजयी करेल. 21 च्या 21 17 च्या 17 उमेदवार आमचे शिवसेना भाजपचे बहुमताने विजयी होतील आणि शिवसेना भाजप युतीला निर्विवाद बहुमत मिळेल. सत्ता ही शिवसेना भाजपचीच बसेल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.